अहो काय झालं? परत तेच का? अहो नका खाऊ मनाला इतकं. त्यात फक्त तुमची चूक नव्हती. काय ते नेहमी चॅटिंग चॅटिंग हे चुप. अरे गर्लफ्रेंड आहे ना उसके, मग का नेहमी चॅटिंग करायची का? तुला गर्लफ्रेंड नाही ना म्हणून तसा म्हणतोय तू. बरोबर. अरे तेरे को कोई प्रॉब्लम है क्या? इसका तेरा कोई प्रॉब्लम होगा? ए बोल ना. अरे बात है ना. अरे अरे बात है ना. अरे क्या हुआ इसको? कुछ चल रहे है? मला तर वाटतं ना, फर्स्ट थिंग इज मुलांशी आपण फ्रेंडली वागायला हवं. आता काही गरज नाही ना डायरेक्टली त्यांना सेक्शुअल एज्युकेशन द्यायची. तुम्ही त्यांच्या आवडीचा विषय बोला ना. त्यांना क्रिकेट आवडत असेल क्रिकेट बोला, फुटबॉल बोला, म्युझिकबद्दल बोला, एखादा मूवी त्यांना आवडत असेल त्याच्याबद्दल बोला. येऊन जा मूवीला, त्यांना चर्चा करा, डिस्कस करा, म्हणजे त्यांना कम्फर्टेबल वाटेल. त्यांना वाटेल की यार वी आर फ्रेंड्स. मग त्यांना तुम्ही हळूहळू सगळ्या गोष्टी सांगू शकता. आणि खरं तर असं बोलायला लागले ना की तुम्ही सांगण्याऐवजी तेच स्वतः त्यांचे प्रॉब्लेम्स तुम्हाला सांगतील बघा. सो फर्स्ट थिंग इज यू हॅव टू बी फ्रेंडली विथ दॅम. त्यांना वेळ द्या. मुलांना तुम्ही वेळ नाही दिला ना तर मुलं ना दुसरा आधार शोधतील. आणि मग तो दुसरा आधार जो असेल मित्रमैत्रिणींचा असेल, तो कसा असेल हे आपल्याला सांगता येत नाही. आणि मग ते कुठल्या दिशेने जातील ह्यावर मग मात्र आपण कंट्रोल करू शकत नाही. एवढे महाग फोन लेकरांना का दिले तेच कळत नाही मला. काय हरकत आहे स्मार्टफोन वापरला तर? तुमच्याकडे पैसा नव्हता, आम्हाला नाही मिळालं काही. आता मी एवढं कमवतो ना, मी देणार. माझ्या मुलांना सगळं देणार. प्रश्न पैशाचा नाही रे, संस्काराचा आहे. तुम्ही राहू द्या बाबा, चहा घ्या. बर. काय झालंय ना, आजकालचे थोडे हायली मिडल क्लास पॅरेंट्स जे आहेत त्यांना असं वाटतं की मुलांनी जे मागितलं ते त्यांना द्यावं. असं वाटतं की चला आम्हाला नाही मिळालं पण आमच्या मुलांना मिळायला हवं. बट इट इज टोटली रॉंग. चुकीचं आहे हे, कारण त्यांना ती सवय लागत जाते. त्यांना जे हवं आहे ते त्यांना मिळत जातं. आणि काय होतं की मग त्या गोष्टीची व्हॅल्यू राहत नाही, त्यांना किंमत राहत नाही. त्यांना कळू द्या ना, प्रत्येक गोष्टीची व्हॅल्यू कळू द्या, जाणीव होऊ द्या. तुम्ही त्यासाठी किती कष्ट घेताय हे त्यांना कळू द्या ना.
त्यांना जे गरजेचं आहे ना ते द्या, पुरवा. काय ग इतका उशीर? कॉलेज तर केव्हा सुटलं ना? घरी आले नाही तर झालं चालू यांचं. टीनेजर्स मुलांना ना गरजेपुरता फोन द्यायला हवा की कुठे आहेत, कुठे नाहीत, कुठे गेलेत, फक्त एवढंच. खूपच महागडे फोन, स्मार्टफोन घेण्याची गरजच नाही. त्यामुळे मला तरी वाटतं फक्त डिफोकस होतं. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण कसेही शिकतोच. आपल्या वेळेला कुठं स्मार्टफोन्स होते? त्यामुळे टीनेजर्स मुलांना ना स्मार्टफोनची गरजच नाही. अहो एवढंच टेन्शन असेल ना तर सरळ सरळ एक काम करा, मुलीचं व्हॉट्सअप स्कॅन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला सगळं कळेल आणि गुगल सुद्धा लॉक करता येतं. असं करता येतं? हो मग. अहो एवढंच काय, युट्यूब सुद्धा तुम्हाला मुलांसाठी वेगळं ठेवता येतं. त्यात ॲडल्ट ॲड दिसत नाहीत, ॲडल्ट कॉन्टेंट दिसत नाही. हा कॉफी की टीनेजमध्ये ना मुलांचे सोबती कसे आहेत, मित्र कसे आहेत, हे खूप इम्पॉर्टंट असतं. पियर प्रेशर नावाचा जो प्रकार आहे ना तो हल्ली खूप वाढला आहे. म्हणजे एखाद्या मुलाला गर्लफ्रेंड नसेल किंवा मुलीला बॉयफ्रेंड नसेल तर मुलं त्यांना चिडवणार, बोलणार किंवा त्यांच्यावर संशय घेणार, हे खूप चाललं आहे. सो मला बॉयफ्रेंड असायलाच हवा किंवा मला गर्लफ्रेंड असायलाच हवी, नाहीतर माझ्यामध्ये काही दोष आहे का, हे थिंकिंग आहे ना, त्यामुळे खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत. सो हे खूप नॉर्मल आहे किंवा नॅचरल आहे. हे सर्व त्यांना जेवढं चांगलं पॅरेंट सांगू शकतात ना तेवढं मित्रमैत्रिणी सांगू शकत नाही आणि ते सांगतही नाहीत, बिकॉज दे डोंट केअर अबाउट दॅट. सो ही आपली जबाबदारी आहे पालकांची. ए आत बघ रे. ए काय करताय? चल बाहेर निघ, बाहेर. ए बाहेर निघ, चल उठ. काय रे काय करताय? अरे तुमचं वय काय, तुम्ही करताय काय? हा रे माया पण हे करायला पाठवलं इथं, तुम्ही इथं येऊन हे धंदे करता? आत्ताच्या आत्ता ना तुमचं करिअर उद्ध्वस्त करू शकते मी. करू करू का? सॉरी मॅडम, सॉरी सर. अरे कशाला करताय सगळे धंदे? अरे तुमचे आई वडील तुमच्यासाठी काबाड कष्ट करतात, तुमच्या शिक्षणासाठी. सगळ्या सुखसोयी मिळतात ना तुम्हाला, तरी हे करता का तुम्ही? अरे वेळ आल्यावर सगळं मिळणारच आहे ना मग. शिंदे चल नंबर घे, माय बापाला फोन लाव यांच्या. जाधव टाक्यांना गाडीत, 2 दिवस आत राहतील ना, चांगलं डोकं ठिकाणावर येईल यांचं. मी माझ्या आई वडिलांना सांगते संध्याकाळी घरी, पण तुम्ही नका सांगू. हात जोडते मी, नका सांगू माझ्या आई वडिलांना. मी माझ्या आई वडिलांना वाटलंच
माझ्या घेऊन येते पण सांगू नका माझ्या घरी. प्लीज सर, प्लीज मॅम, सॉरी. सॉरी मॅडम, सॉरी सर, पुन्हा नाही करणार आम्ही असं. प्लीज आम्हाला पोलीस स्टेशनला नका नेऊ, सॉरी. अरे सगळे चांगल्या घरातले दिसता ना तुम्ही, हा कशाला स्वतःच्या हाताने आयुष्य उद्ध्वस्त करून घेताय? हे बघा, आम्ही तुमच्या भल्यासाठी सांगतोय. काय मला हाऊस आले करे तुम्हाला त्रास द्यायची? हा पण उद्या तुमचे आई वडील जर स्टेशनला आले नाही मग बघून घ्या तुम्ही सगळं. काय जिंकलास रे बेटा, जिंकलास तू.